हे तंत्रज्ञान आहे ते जे आवर्षण प्रवण भाग आहे जिथं पाण्याची पावसाची शाश्वती नाही अशा भागामध्ये हे तंत्रज्ञान जाणं फार गरजेचं आहे आणि एकदम सोपं आहे. सिंपल इनोव्हेशन केलेलं आहे त्यांनी. लागवड पद्धतीमध्ये थोडा बदल करून हे तंत्रज्ञान त्यांनी राबवलं. अनेक वर्ष प्रयोग केलेले सत्यगोपाल साहेबांनी आणि त्यानंतर तामिळनाडू राज्यामध्ये हे तंत्रज्ञान फार मोठ्या प्रमाणात राबवलं जात आहे आणि खूप असं सहज सोपं तंत्रज्ञान आहे. या तंत्रज्ञानाविषयी मी आपल्याला माहिती सांगणारच आहे, परंतु या तंत्रज्ञानाविषयी क्युरियोसिटी वाढवावी म्हणून मी सुरुवातीला काही औरंगाबाद जिल्ह्यामध्ये 2-3 प्रयोगाची माहिती तुम्हाला देणार आहे आणि हे प्रयोग दिल्या पाहिल्यानंतर आपल्याला खात्री पटेल की निश्चितच हे जे तंत्रज्ञान आहे ते आपल्या फळबाग लागवड करताना सर्व शेतकऱ्यांनी त्याचा अवलंब केला पाहिजे. कसं नवीन जे असती गोष्ट असते ते पचायला जरा थोडी अवघड जाते, त्यामुळं त्याचा अवलंब काय फार जास्त झाला नाही. तर पण जे काही प्रातिनिधिक रिझल्ट आमच्याकडे आलेले आहेत, कारण मी सुरुवातीला जे प्रेझेंटेशन दिलं होतं ते सगळे फोटो जे होते ते तामिळनाडूमध्ये होते, आपल्याकडे एका फोटो प्रयोग झाले नव्हते. पण आता थोडे प्रयोग झालेले आहेत, प्रातिनिधिक आपल्याकडे रिझल्ट पण आलेले आहेत, कारण मी त्याच्या ते जे ऑब्झर्वेशन घेतलेले आहेत लागवडीनंतरचे आणि ते ऑब्झर्वेशन आपल्याला मी दाखवणार आहे काय शेतकऱ्यांचे. आणि ते गंगापूर तालुक्यात शिरसगावचे आहेत, निशे ताराचंद भानुदास, आणि त्यांनी मोसंबी पोकरा अंतर्गत लागवड केलेली आहे. 1 एकरची लागवड आहे 15 ऑक्टोबर 2019. या शेतकऱ्यांनी फक्त कसं नवीन तंत्रज्ञान असल्यामुळे त्यांनी पूर्णची पूर्ण क्षेत्र लावलेलं नाही. आम्ही त्यांना सांगितलं होतं की तुम्ही 1 एकर जी झाड मोसंबी लावताय त्यामध्ये सर्व क्षेत्र जे आहे ते सीआरए पद्धतीने लावा आणि 2 वळी तुमच्या पारंपरिक पद्धतीने लावा म्हणजे तुम्हाला रिझल्ट दिसतील. परंतु त्यांनी उलट केलं, कारण त्यांना नवीन तंत्रज्ञान काय होतं काय माहित नसल्यामुळं त्याचं महत्व नसल्यामुळं त्यांनी फक्त सीआरए पद्धतीने फक्त 30 झाडं म्हणजे 2 वळी लावल्या त्यांनी. आणि ह्या जे 2 वळी आहेत त्याचे आम्ही 4 महिन्यांनी पहिलं ऑब्झर्वेशन घेतलं लागवडीनंतर आणि दुसरं 8 महिन्यांनी घेतलं. त्याचे जे रिझल्ट आहेत ते तुम्हाला मी दाखवतो. पहिलं जे ऑब्झर्वेशन आहे 4 महिन्यानंतर म्हणजे 5 मार्चला घेतलेलं आहे आणि दुसरं ऑब्झर्वेशन घेतलेलं आहे ते 11 जुलैला घेतलेलं आहे म्हणजे 8 महिन्यानंतर. तुम्ही पाहू शकता सीआरए पद्धतीने लागवड आहे त्यामध्ये झाडाची उंची 4 महिन्यानंतर 125 सेंटीमीटर आहे आणि दुसरी जी पारंपरिक लागवड जी आहे ती 64 सेंटीमीटर आहे. म्हणजे तुम्हाला दुप्पट जवळपास उंचीमध्ये फरक तुम्हाला दिसून येत आहे. दुसरी जे ऑब्झर्वेशन आहे त्यामध्ये 145 सेंटीमीटर सीआरए पद्धतीने लागवडीची ऑब्झर्वेशन आहे पारंपरिक पद्धतीचं 102 म्हणजे याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 43 सेंटीमीटर जास्त उंची दिसते तुम्हाला सीआरए पद्धतीमध्ये. फांद्याची संख्या पण त्यामध्ये फरक पडतो. तुम्हाला माहिती आहे की एक उंची वाढली तर त्याचा फांद्या पण वाढतात, त्याचा जो बुंदा आहे तो बुंद्याचा घेर पण वाढतो, पानाची संख्या पण वाढते. म्हणजे फांद्याची संख्या पहिल्या ऑब्झर्वेशनमध्ये 4 महिन्यानंतर 14 आणि 8 म्हणजे जवळपास 6 फरक आहे फांद्यामध्ये आणि 8 महिन्यानंतर सीआरए पद्धतीमध्ये 36 फांद्या आहेत म्हणजे इथं ट्रिमेंडस फरक पडलेला आहे. एकदम 24 फांद्याची संख्या जास्त आहे पारंपरिक लागवडीपेक्षा. पानांची संख्या सुद्धा पाहू शकता तुम्ही 580 आहे सीआरए पद्धतीमध्ये आणि पारंपरिक लागवडीमध्ये 147 आहे आणि 8 महिन्यानंतर 1450 आणि 260. पानाच्या लांबीमध्ये सुद्धा फरक पडलेला आहे. लांबी रुंदीमध्ये जे सीआरए पद्धतीची लागवड केली त्याची पानं रुंद आणि लांब आहेत आणि बुंद्याचा गेर आहे जो मेजर तुमचा इफेक्ट जो आहे तो बुंद्यामध्ये तुम्हाला दिसून येतो की जाड बुंदा तुम्हाला दिसून येतो. पहिल्या 4 महिन्यानंतर तुम्हाला सीआरए पद्धतीमध्ये 8.5 सेंटीमीटर आहेत आणि दुसऱ्या पारंपरिक पद्धतीमध्ये 4.2 म्हणजे डबलचा फरक आहे. आणि 8 महिन्यानंतर सीआरए पद्धतीमध्ये 15 सेंटीमीटर बुंद्याचा घेर आहे आणि पारंपरिक पद्धतीमध्ये 6.60 सेंटीमीटरचा घेर आहे. आता तुम्हाला ह्या ऑब्झर्वेशन हे प्रातिनिधिक आहेत. आम्ही 5 झाडाचे ऑब्झर्वेशन घेतले होते आणि 5 झाडाची नंतर ऍव्हरेज केली होती. 5 सीआरए पद्धतीची झाडं निवडली रँडमली आणि 5 पारंपरिक पद्धतीची आणि त्याचं मी आम्ही ही केलेलं आहे त्याचं सरासरी काढलेली आहे आणि ती ऑब्झर्वेशन आपल्यासमोर मी सादर केलेले आहेत. त्याचे जर फोटो जर आपण पाहिले तर हे अतुल उमरे जे आमचे समूह सहाय्यक आहेत त्यांनी ऑब्झर्वेशन घेतलेले आहेत आणि मनीषा तांगड कृषी सहायिका. तुम्ही सीआरए पद्धतीत मधलं 4 महिने 20 दिवसानंतरचं झाड पहा सीआरए पद्धतीचं आणि पारंपरिक पद्धतीचं. तुम्हाला ट्रिमेंडस इफेक्ट दिसेल की सीआरए पद्धतीमध्ये
झाडाची उंची, पानाची संख्या, झाडाचा घेर, बुंद्याचा घेर यामध्ये मोठ्या प्रमाणात फरक तुम्हाला दिसून येईल. तुमच्या ह्या दोन्ही फोटो, पहिला फोटो जो आहे तो सीआरए पद्धतीचा आहे आणि दुसरा जो फोटो आहे तो पारंपरिक पद्धतीचा आहे. मध्ये त्यांनी मिरचीमध्ये लागवड केलेली त्यांनी, त्यामुळे मिरचीची पिकं तुम्हाला दिसत आहेत मध्ये, परंतु ही मोसंबीची लागवड आहे त्यामध्ये. दुसरा जो फोटो आहे तो उंची घेताना तुम्हाला पाहायला मिळेल की उंचीमध्ये बघा किती मोठा फरक आहे, की म्हणजे डोक्यापर्यंत जवळपास छातीपर्यंत जिथे आलेले इथे जे मांड्यापर्यंत जे पारंपरिक पद्धती म्हणजे उंची आलेली आहे त्याची. पुन्हा पहा तुम्ही आता पहिला जो आहे तो सीआरए पद्धतीतला मोसंबीची लागवडीचा आहे आणि दुसरा जो आहे तो पारंपरिक पद्धतीचा आहे. एकदम पहिलं जे तुम्हाला दिसतंय ना काळं लावलेलं, तर त्या शेतकऱ्यांनी तिथं हरणाचा त्रास होतो म्हणून त्यांनी ते घासू नये म्हणून त्यांनी ते रबर बांधलेलं आहे, त्याला तार बांधलेली आहे. हे झाड मोडलं होतं तरी एकदा, म्हणजे त्या फांद्या मोडल्या होत्या, त्यामुळे त्यांनी ती प्रिकॉशन घेतलेला आहे. तर बुंद्यामध्ये सुद्धा तुम्हाला म्हणजे प्रिमेडस मोठा फरक तुम्हाला दिसून येतोय. नारायण शेकुजी शेरकर या शेतकऱ्यांच्या लागवडीसाठी मी स्वतः हजर होतो आणि सर्व क्षेत्र लागवड करायचं ठरलं. मी सुरुवातीला 5 झाडं लागवडीपर्यंत होतो तिथं, मी गाडीत बसलो की त्यांनी ती 5 झाडं ठेवली, बाकीची सगळी पारंपरिक पद्धतीने लावली. 19 गुंठ्याची त्याची लागवड आहे. नारायण शेकुजी शेरकर तालुका मालेवाड्याचे शेतकरी आहेत, तालुका जिल्हा औरंगाबाद. पेरूची लागवड त्यांनी केली, पेरूची लागवड जी आहे ती 11 ऑक्टोबर 2019 ची आहे. 2 वेळेस ऑब्झर्वेशन घेतले, 4 महिन्यांनी आणि 8 महिन्यांनी. झाडाची उंची जी आहे सीआरए पद्धतीमध्ये 4 महिन्यानंतर 80 सेंटीमीटर आहे आणि पारंपरिक पद्धतीमध्ये 30 सेंटीमीटर आहे. 8 महिन्यानंतर सीआरए पद्धतीमध्ये 127 सेंटीमीटर आहे आणि पारंपरिक पद्धतीमध्ये 85 सेंटीमीटर आहे. म्हणजे फरक मोठा आहे. पानाच्या संख्येमध्ये सुद्धा फरक आहे, 154 आणि 42 आणि 8 महिन्यानंतर 225 आणि 95. फरक मोठा आहे. पानाच्या लांबीमध्ये सुद्धा फरक आहे. गोंद्याचा घेर पहिल्या 4 महिन्यानंतर त्यांनी घेतला नव्हता, परंतु दुसऱ्या ऑब्झर्वेशन मध्ये म्हणजे 8 महिन्यानंतर त्यांनी घेतला आहे. 6.30 सेंटीमीटर सीआरए पद्धतीमध्ये गोंद्याचा घेर आहे आणि पारंपरिक पद्धतीमध्ये 3 सेंटीमीटरचा फरक आहे. तिथल्या जे ज्योती चित्रकर आमच्या कृषी सहायक आहेत त्यांनी हे ऑब्झर्वेशन घेतले आहे. मध्ये त्यांनी कांदा लागवड केलेली आहे, त्यामुळे ती कांद्याची पिकं तुम्हाला दिसत आहेत. तर ही 4 महिने 19 दिवसानंतरचं पिक्चर पहा तुम्ही, त्यामध्ये तुम्हाला दिसून येईल की पहिला जी फोटो आहे तो सीआरए पद्धतीने लागवड केलेला पेरूचा आहे आणि दुसरा जो फोटो आहे तो पारंपरिक पद्धतीने लागवड केलेला. तुम्हाला उंचीमध्ये, पानाच्या संख्येमध्ये, फांद्याच्या संख्येमध्ये, गुंद्यामध्ये फरक दिसेल त्याच्या. हे ऑब्झर्वेशन घेताना आमच्या ज्योती चित्रकर मॅडम आहेत कशी सहायिका, 11 महिन्यानंतरचं ऑब्झर्वेशन आहे हे. ते त्यामध्ये त्यांनी तुम्हाला दिसेल फरक त्याच्यामध्ये उंची मोजतायत त्या. तर पहिला जो फोटो आहे तो तुमचा सीआरए पद्धतीने लागवडीचा आहे, दुसरा जो पारंपरिक पद्धतीने आहे. जे ऑब्झर्वेशन घेतले त्याचाच हा फोटो आहे गुंद्याचा, पेरूचा. पहिला जो फोटो आहे तो सीआरए पद्धतीने लागवड केलेला आहे आणि दुसरा जो आहे तो पारंपरिक पद्धतीने. म्हणजे गुंद्याच्या साईजमध्ये, घेरामध्ये तुम्हाला ट्रिमेंडस फरक दिसेल. हे लागवड करतानाचा फोटो आहे. आम्ही 4-5 प्रातिनिधिक 5 झाडं लावली होती आणि त्यानंतर आम्ही गेल्यानंतर मग त्यांनी शेतकऱ्यांना 5 झाड दिली, बाकीचे त्यांनी पारंपरिक पद्धतीने लावले. परंतु आता दोन्ही शेतकरी ज्यावेळेस मी भेटलो त्यावेळेस सांगितलं की साहेब आम्ही चूक केली, आम्ही तुमच्या सांगण्याप्रमाणे सर्व क्षेत्र लावायला पाहिजे होतं. हा जो फोटो आहे तो कृषी विज्ञान केंद्र औरंगाबाद, मराठवाडा कृषी विद्यापीठाचे जे संचलित केव्हीके आहे, तर तिथला फोटो आहे. यावर्षी त्यांनी 1 एकर मातृवक्ष मोसंबीचे सीआरए पद्धतीने लागवड केली त्याच्या प्रशिक्षणावर. त्या लागवडीच्या वेळेस त्यांनी ते पाईप वगैरे लावलं, त्याचा ते फोटो आहे त्यामध्ये. आणि काही दुसरी झाडं पण त्यांनी लावलेत, पण ते बांधावली झाडं आहेत. आणि हे तंत्रज्ञान फक्त फळबागासाठीच नाही, जे वनवृक्ष आहेत त्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे. तर आपले कोकणामध्येच काम करणारे सचिन पांचाळ म्हणून आहेत कृषी अधिकारी, केज तालुक्यामध्ये त्यांचं धनेगाव गाव आहे बीड जिल्ह्यामधलं. त्यांच्या घरापुढे एक लिंबाचं झाड लावलंय, की 20 महिन्याचं लिंबाचं झाड आहे. त्यांची आई येते, म्हणजे 20 महिन्यामधलं झाड पहा लिंबोनीचं, त्याची वाढ किती फास्ट चांगली झालेली आहे. फांद्याची संख्या आहे, उंचीची पण मोठी आहे आणि फळं पण द्यायला लागलेली आहे. औरंगाबाद जिल्ह्यामधले हे प्रयोग होते. फक्त तुम्हाला खात्री पटावी मी जे सांगतोय ते, मी जर डायरेक्ट प्रेझेंटेशन केलं असतं, सगळे तमिळनाडूचे फोटो जर दाखवले असते, तर तुम्हाला त्याची खात्री पटली नसते की आपल्याकडे तंत्रज्ञान यशस्वी आहे का नाही. तर ते मी तंत्रज्ञान एक वर्ष पाहिलेलं आहे, त्याचे ऑब्झर्वेशन तुमच्या समोर मांडलेले आहेत. तर आता ऍक्च्युअल तंत्रज्ञान कसं आहे आणि ते त्याच्या मागचे हे म्हणजे तंत्र इनोव्हेशन करणारे कोण आहेत, याविषयी आपण थोडं जाणून घेऊया.